शेतकरी मित्रांनो नमस्कार। या ठिकाणी आपण जोडओळ पद्धतीने सोयाबीनची टोकण करत आहोत। जोडओळीमधील अंतर आपण 1.5 फूट ठेवलेला आहे। मोठा तास आपण 2.5 फुटाचा ठेवलेला आहे। दोन झाडांमधील अंतर आपण 15 सेंटीमीटर ठेवलेला आहे। एका ठिकाणी आपण 3 सोयाबीनचे दाणे टाकलेले आहे। बियाणं हे आपण घरचंच वापरलेलं आहे। मागच्या वर्षी जे आपण सिलेक्शन केले होते तेच बियाणं आपण टोकन पद्धतीसाठी वापरत आहोत। त्याचं जर्मिनेशन आपल्याला 75% जास्त भेटलेलं आहे, कारण की याला आपण मळणीमधून काढलेले नव्हतं। मळणीमधून न काढल्यामुळे जे वरचं सीड कोट आहे ते डॅमेज झालेलं नाही, म्हणून यावर्षी आपल्याला जर्मिनेशन खूप चांगलं भेटत आहे। आणि वरच्या बाजूला आपण 1-1 फुटाच्या 3 तास त्यानंतर 34 तास रिकामी या पद्धतीनं टोकन केलेली आहे।